ज्या पद्धतीने आपण विदर्भामध्ये खनिजावर उत्पादित करणारा कारखाने किंवा चालणारे कारखाने ज्या पद्धतीने आपण करणार आहात त्याच पद्धतीने आपण कोकणामध्ये करण्याचा विचार कराल का, केलेला आहे का किंवा करणार का? सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की निश्चितपणे खनिज पॉलिसी तयार करताना कोकण असेल किंवा कोल्हापूरच्याही काही भागामध्ये आपल्याकडे खनिज आहेत तर याचा सगळ्याचा समग्र विचार केला गेलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी जे बेनिफिक्शन आपल्याला करता येतं याचा विचार करूनच ही पॉलिसी आपण तयार केली आहे. आपल्याला आताच आठवण करून देतो की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट ड्युटी लावली होती विशेषतः आपल्याकडे जे लोहाचं लो ग्रेड अशा प्रकारचं जो काही मटेरियल आहे त्याच्यावर तर आपण स्वतः महाराष्ट्राने जाऊन त्या ठिकाणी आपण सांगितलं की आमच्या कोकणामध्ये याचा फार परिणाम होतोय. तसंच त्यांनी पहिल्यांदा असं म्हणलं होतं की याच्या नावावर हाय ग्रेडचा एक्सपोर्ट चालू आहे आपल्याकडे प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्यांना ही विनंती केली की ते थांबवण्याचा आपण वेगळा विचार करा पण याच्यामुळे आमच्यावर अडचण आणू नका आणि लगेच केंद्र सरकारने आपली मागणी मान्य केली आणि ती एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी त्यांनी काढून टाकली. त्यामुळे हा निश्चितपणे कोकणाचा विचार या ठिकाणी होईलच आणि विशेषतः काय आहे की हे धोरण तयार करताना उद्योग खात्याचा त्याच्यात एक विशेष सहभाग आहे. उद्योग मंत्री हे स्वतः कोकणाचे आहेत त्यामुळे कोकणाचा विचार आपण त्याच्यामध्ये निश्चित करू. RGPPLच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण रेल्वेशी त्याचा PPA देखील केला होता आणि तो PPA करताना महाराष्ट्राने आपलं एक मोठं नुकसान सोसलं होतं कारण आपण सगळ्या प्रकारच्या ड्युटीतनं त्या PPA ला माफी दिली होती तेव्हाच ती रेल्वे फिजिबल होत होती नाहीतर रेल्वेला ते महाग पडत होतं. म्हणजे जवळजवळ आपण विचार केला तर 1,000 कोटी रुपयाचं नुकसान आपण सहन करून तो सुरू केला होता. आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे की गॅसची उपलब्धता आणि विशेषतः आपल्याला तर गॅस अखाती देशातनं आपण त्या ठिकाणाहून घेतो पण काही प्रमाणात आपण रशियातनं देखील गॅस घेतो. आता रशिया युक्रेन क्रायसिस नंतर पूर्ण जगामध्ये एक गॅसचा एक मोठा त्या ठिकाणी प्रॉब्लेम तयार झालाय. तथापि जरूर मी त्या लोकांना बोलवून घेऊन समजून घेईन आणि आता आपल्याला आपल्यालाही बोलू आणि आता याच्यामध्ये काय आहे की जसं कतार सारखा देश आहे की ज्यांच्याकडे नॅचरल गॅस आहे आता याला त्याच्यावर कन्वर्ट करता येईल का असा काहीतरी टेक्नॉलॉजीचा वेगळा विचार आपल्याला करता येईल का? कारण मोठ्या प्रमाणात मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे रवींद्र चव्हाणजी यांनी तिथल्या काही कंपन्यांना बोलवलं होतं आणि त्या लोकांनी आपल्यासोबत 20 वर्षाचा करार आपल्या ST ज्या आहेत या सगळ्या नॅचरल गॅसवर नेण्याच्या संदर्भात त्यांनी तो करार करायचा आपल्याला पत्र दिलेला आहे आणि आपण आता ते पडताळणी करून पाहतोय की ज्याच्यामुळे क्लीन फ्युएल देखील मिळतं आणि एक अश्युअर्ड सोर्स देखील मिळतोय. तर तशाच प्रकारे म्हणजे आता याची टेक्नॉलॉजी काय आहे किंवा हे कन्वर्ट होऊ शकते का मला माहिती नाही पण अशा प्रकारचा काही विचार आपल्याला निश्चितपणे करता येईल त्यामुळे आपल्याला आणि तिथल्या लोकांना निश्चितपणे बोलवून ते आपण समजून घेऊ.